आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही. तुम्ही आंगळे पुंगळे लोळे काही म्हणा, आम्हाला काय अडचण नाही. तुमच्या बोलण्याचा आम्ही राग मांडणार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय यांना मी काय, जरा दोन मिनिट. अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना, हे काय आंधळे आणि बहिरे, आंधळे आणि बहिरे नसतील तर नाव आपण हे करून घेऊ, काढून घेऊ त्यात. नाही नाही काढत, मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो. सांगते मी काय बोललो हे परत बोलतो, काय बोललो हे परत बोलतो. अहो काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? अहो मी काय बोललो तुम्हाला, तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही. अध्यक्ष महोदय काय सांगताय, मी काय बोललो, मी काय बोललो? अध्यक्ष महोदय पाटील साहेब मला काय बोललो हे सांगतो. मला वाटतं आपलं चालू करा आणि जे अपवादात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी वापरू. हे दोघं नाही पण असं आपलं चालू ठेवा. मी बोलणं चालू ठेवतो. आणि अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. चंद्रराव तुम्ही वरिष्ठ आहात, मला काही खालून पडून बोला, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. तुम्ही मला काही, मी म्हणू ऐकून घ्या अध्यक्ष, हे तुम्ही बोलाल, मला तुमचा स्वभाव आणि हुशारी ही दोन्ही माहिती आहे. म्हणून मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं, अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं याची स्पष्टता तरी द्यावी, हे मी स्पष्टपणे म्हटलंय. जे सभागृहात नाही त्यांचं नाव घेऊ नये, ज्या सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी, दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी, हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे ढकलण्याचा वगैरे प्रकार सांगू नका, तेवढी अक्कलशारी आम्हालाही आहे.